फूड इवनिंग फूडी, तर आज मी तुम्हाला कोल्हापूरातील आणखी एका नवीन हॉटेलला घेऊन आलेलो आहे. त्या हॉटेलचं नाव म्हणजे लज्जतदार हॉटेल. तर हे हॉटेल जे आहे ते पेठ वडगाव रोड येते, गंधर्व वॉटर पार्क शेजारी हे हॉटेल आहे. आणि या हॉटेलचं जे लोकेशन आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला गुगल मॅप लोकेशन देतो, त्यानुसार तुम्ही या हॉटेलला येऊ शकता. आणि या हॉटेलची खासियत म्हणजे यांची एक लज्जतदार थाळी आहे, ती थाळी खायला आपण आज आलेलो आहे. सोबत आपण स्टार्टरही खाणार आहोत. तर करूयात आपल्या व्हिडिओला सुरुवात. आपल्याला लज्जतदार हॉटेलला अशी पार्किंगला पण चांगली सोय आहे. आपण आता हॉटेलचा ॲम्बियन्स बघू कसा आहे तो. असा मस्त असा ॲम्बियन्स आहे बघा. या ठिकाणी आपल्याला बसायला व्यवस्था आहे. आणि गार्डनचा व्ह्यू पण आपल्याला आहे. आणि या ठिकाणी आपण पार्टी वगैरे असं करायचं म्हटलं तर या ठिकाणी करू शकतो, स्पेस अवेलेबल आहे. तर असा हॉटेलचा ॲम्बियन्स आहे, मस्त आहे. तर आपण आता किचनमध्ये जाऊ, किचनमध्ये काय तयारी चालली बघू. तर या ठिकाणी काही रस्ते आहेत ते बघू आपण, कोणते कोणते रस्ते आहेत ते. वस्ताद आपल्याला सांगतील कोणते कोणते रस्ते आहेत ते. तांबड रसा, पांढरा रसा, पिवळा रसा, खिमा, अंडागरी, वरण. ही लज्जतदार स्पेशल मटण थाळी आहे. भरपूर येतं आपल्याला याच्यामध्ये रस्से वगैरे. मटणाची क्वांटिटी छान आहे. ही वेज मिनी थाळी आहे. मिनी थाळीमध्ये पण आपल्याला भरपूर येते. आत्ता आपण हॉटेल लज्जतदारचं स्टार्टर घेतलेलं आहे, चिकन तंदुरी. त्याच्यामध्ये असे चिकनचे चार पीस आलेले आहेत, हाफ घेतलेले आणि हा लेग पीस. आपण लेग पीस ट्राय करू. जबरदस्त टेस्ट आहे. आणि चिकन तर लय भारी कुक झालेलं आहे. तंदुरीचा टेस्ट वेगळाच आहे, लय भारी लागतो. जबरदस्त आहे तंदुरी. तुम्ही इथं आलात की नक्की चिकन तंदुरी ऑर्डर करा, म्हणजे कराच. लय भारी टेस्ट लाय, एक नंबर. आता आपण स्टार्टर ट्राय केलेला आहे, तो लय भारी होता. आणि आता आपण मेन कोर्सकडे जाऊ. त्याच्यामध्ये आपल्याला लज्जतदार स्पेशल थाळी आहे. तर ती थाळी कशी आहे ते आपण बघू. आता आपण लज्जतदार हॉटेलचं स्टार्टर चिकन तंदुरी खाल्ले होते, एक नंबर होती. आता लज्जतदार हॉटेलची स्पेशल थाळी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फ्राय मटण, खरडा मटण, तांबडा पांढरा रस्ता, सोलकढी आणि किमावाटी आणि अंडाकरी आलेली आहे. सोबत चपाती आणि रोटी आलेली आहे. तर आपण आता मटणपासून सुरू करू. पटणामध्ये आपल्याला अशी एक नळी येते, ती ट्राय करू. बोन मॅरो याचा
लगेच निघतोय बोन मॅरो, मस्त आहे. जबरदस्त आहे मसाला, लई भारी चवीला आहे. आपण आता मटणाचा पीस ट्राय करू, थोडंसं स्पायसी आहे. अर्धच तुटलेलं आहे, मस्त लागते चवीला. आणि मसाला एक नंबर आहे, फ्राय लई भारी झालेलं, फ्राय मटण आहे, जबरदस्त चवीला आहे. विषय नाही, विषय आड झाला आहे. मटण फ्रायनंतर आपण आता खरडा मटण ट्राय करू. त्याच्यामध्ये मस्त असं खरड्यामध्ये आलेलं आहे मटण, खरडा मटण. मस्त आहे खरडा, आणि खरडा थोडासा स्पायसी आहे. चवीला एक नंबर आहे, लय भार लागतो आहे. दोन्ही मटणाच्या डिश एक नंबर आहेत, जबरदस्त आहे. सोबत आपल्याला चपाती आहे, चपाती या साईजची आहे, थोडीशी छोटी आहे. आणि रोटी पण अशीच आहे. आपण किमा चपातीवर ट्राय करू. किमा थम्स अप, लय भारी आहे किमा, एक नंबर चवीचा किमा आहे. मसाले काय टाकलेत काय नाही मला समजत नाही, पण चवीला एक नंबर आहे, लय भारी लागते. मंडळी इथं जेवायला नक्की या लागते बघा, जेवण एक नंबर चवीचं आहे, लज्जतदार जेवण आहे. रोटीबरोबर आपण अंडा करी ट्राय करू, कारण आपण थाळीतले सगळे आयटम ट्राय करत असतो. अंडा करी पण आपण ट्राय करू. अंडा करी क्वालिटी आहे, विषय नाही. नाद पण करू नका, एवढं भारी जेवण आहे, लय भारी. किमा तुम्हाला खरं सांगतो, इथं आल्यानंतर तुम्ही किमा असा कुठंच खाल्ला नसेल असा किमा आहे, लय भारी लागतोय. आपण आता रस्से ट्राय करू, तांबडा, पांढरा, पिवळा आणि सोलकडी आहे, जबरदस्त. तांबडा रस्सा ट्राय करू आपण. तांबडाही मस्त लागतोय, आणि अजिबात ठसका मारत नाही, सगळ्यात महत्त्वाचं. चवीला मस्त आहे. त्यानंतर पांढरा रस्सा, मलईदार पांढरा रस्सा आहे, लय भारी. ह्या थाळीतल्या प्रत्येक डिश लय भारी लागतात. आपल्याकडे आता सूप आहे, म्हणजे पिवळा रस्सा, तो ट्राय करू. ढगात लाईटिंग भावांनो, एक नंबर आहे. सूप पण अगदी नॉर्मल सूपसारखं नाही, लय भारी लागते, जबरदस्त चवीचं जेवण आहे. त्यानंतर आता मी बिर्याणी ट्राय करतो. बिर्याणीमध्ये आपल्याला छोटेसे दोन पीस येत आहेत, राईसबरोबर आपण बिर्याणी ट्राय करू. हा बिर्याणी असे फ्लेवर्स ब्लास्ट होत आहेत तोंडामध्ये, लय भारी आहे बिर्याणी पण. आणि त्याच्यावरून बरीचसा टाकलेला आहे, त्यामुळं लय भारी लागतो आहे. आणि मी मुद्दामन मागे एक आयटम ठेवलेला आहे, तो म्हणजे फिशचा, कारण इथं आपल्याला ताटाला रावस फिश असा एक पीस दिला जातो आहे, तोही आपण ट्राय करू आता. लय भारी आहे, आणि फिशचा अजिबात वास येत नाही, एकदम चवीचा फिश आहे, डीप फ्राय केलेला, लय भारी लागतं. जबरदस्त जेवण आहे, उत्तम आहे. जसं हॉटेलचं नाव लज्जतदार आहे, तसंच जेवणही आपल्याला इथं लज्जतदार मिळणार आहे. तुम्ही नक्की या हॉटेलला व्हिजिट केलंच पाहिजे असं या हॉटेलचं लज्जतदार जेवण आहे.
आणि तुम्हाला या लज्जतदार हॉटेलचं जेवण कसं वाटतं ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. तर या हॉटेलचा पत्ता मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, सोबत गुगल मॅप लोकेशनही दिलेलं आहे. त्या लोकेशननुसार तुम्ही या हॉटेलला या आणि इथलं लज्जतदार जेवण तुम्हाला कसं वाटतं ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. आमच्या हॉटेल लज्जतदारला एकदा अवश्य भेट द्या.